नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवघरात या पाच चुकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात कटकटी गरिबी दरिद्री तुमच्या घरात येऊ शकतात मित्रांनो आपले देवघर हे आपल्या घराचे मुख्य स्थान असते आपल्या घरात ज्याही चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी किंवा चांगली ऊर्जा सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती जिथून येत असतात ते म्हणजे आपले देवघर अगदी आपल्या घरात काही पवित्र पावन असेल तर ते म्हणजे आपले देवघर आणि जर आपण या देवघरातच काही चुका करत असू तर त्या चुकांचा सामना किंवा त्या चुकांचा जो परिणाम होईल तो आपल्यावर होईल आपल्या घरावर होईल घरातल्या राहणाऱ्या लोकांवर होईल मग त्या अडचणी निर्माण होतील कटकटी निर्माण होतील गरिबी दरिद्री आपल्या घरात येऊ शकतात म्हणून मित्रांनो या पाच चुकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरात अजिबात करू नका तर मित्रांनो या पाच गोष्टी काही अशा आहेत पहिली गोष्ट जी तुम्हाला तुमच्या देवघरात अजिबात करायची नाही आहे ती म्हणजे तुमच्या देवघरात जर एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा दोन फोटो असतील तर त्या गोष्टीला तुम्ही कधीच करू नका एकच मूर्ती किंवा एकच फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे उदाहरण म्हणजे जेव्हा कोणते लोक जर आपल्या देवघरात चांदीची गणपतीची मूर्ती किंवा चांदीची लक्ष्मीची मूर्ती करतात तेव्हा ते जुनी मूर्ती जी पितळाची तांब्याची असते तीही राहू देतात ही सगळ्यात मोठी चूक किंवा गणपतीच्या दोन मूर्ती लक्ष्मीच्या दोन मूर्ती अशा भरपूर देवघरात असतात की दोन दोन मूर्ती एकाच देवाच्या दोन दोन फोटो एकाच देवाचे असं अजिबात करू नका जर तुमच्या घरात एक मूर्ती असेल आणि एक फोटो असेल ते चालेल पण दोन मूर्ती किंवा दोन फोटो एकाच देवाच्या अजिबात ठेवू नका मित्रांनो दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमच्या देवघरात महादेवाचा फोटो किंवा महादेवाची मूर्ती अजिबात असायला नाही पाहिजे महादेवाचे पूजन हे फक्त शिवलिंगामध्ये होत असते म्हणून महादेवाचा फोटो किंवा मूर्ती अजिबात आपल्या देवघरात असायला नाही पाहिजे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपले देवघर हे चुकीच्या दिशेला अजिबात ठेवू नका तुम्हाला तुमचे देवघर ठेवायचे असेल तर ते फक्त पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवा देवांची पाठ पूर्वला करा पश्चिमला करा चालेल देवांचे तोंड पूर्वला करा पश्चिमला करे चालेल उत्तर दक्षिणला देवघर अजिबात ठेवू नका मित्रांनो यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या घरातली जपमाळ जपमाळ आपण कुठे ठेवतो कशी ठेवतो हेही खूप महत्वाचे आहे बऱ्याचशा घरामध्ये जपमाळ ही खिळाला टांगलेली असते हे चुकीचे आहे बाकीच्या घरांमध्ये जपमाळ ही कुठेतरी उघड्यावर ठेवलेली असते तीही चुकीची आहे जपमाळ कधीही टांगून ठेवायची नसते आणि जपमाळ कधीच उघड्यावर ठेवायची नसते जपमाळ ही एखाद्या जप 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 बंद पेटीत बंद डबीमध्ये ठेवायची असते ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो यानंतरची शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरात जर जास्तीत जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो असतील तर ही सुद्धा खूप चुकीची गोष्ट आहे आपल्या देवघरात कमी मूर्ती आणि कमी फोटो असायला पाहिजे आपल्या देवघरात मुख्य मूर्ती आणि मुख्य फोटोच असायला पाहिजे ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाच्या मूर्ती गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आपल्या कुलदेवीची मूर्ती बस एवढंच आपल्या देवघरात असायला पाहिजे पण बरेच लोक काय करतात जिथे दर्शनाला जातात तिथून मूर्ती आणतात देवघरात ठेवतात ही सगळ्यात मोठी चूक आपली कुलदेवी कुलदैवत स्वामींवर श्रद्धा असेल तर स्वामी साईबाबांवर श्रद्धा असेल तर साईबाबा महादेव यांची पिंड लक्ष्मी माता गणपती बस एवढेच देवी देवता आपल्या देवघरात असायला पाहिजे किंवा आपली जर इतर देवांवर श्रद्धा असेल तर त्या देवांच्या मूर्ती असल्या पाहिजे एकदम भरमसाट मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात अजिबात ठेवायला नाही पाहिजे तर मित्रांनो या पाच चुकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरात अजिबात करू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद